आता अमिताभ जी 99% दरवर्षी भेटतो आहे त्यांचा म्हणजे हा सगळा आहे पण त्या दरम्यान त्यांनी पहिले ते मला आवडून पत्र पाठवायचे लगेच पुढच्या महिन्यात त्यांना मला पत्र यायचं नावाने तर त्यांनी त्यांचे रिमार्क पण राहायचे आणि पत्र देताना त्याचे त्यांचा अभिप्राय व्यक्त करायचे प्रत्येक भेटीत त्यांचं माझं त्यांचं नातं हे वृद्धिंगत होत गेलं त्यांचं मला कोऑपरेशन मिळत गेलंय आणि असंच मागे त्यांच्या वारसा गेलो होतो त्यावेळी त्याची तब्येत त्यांची खराब झाली त्यांनी तुमच्या वाढदिवसा दिवशी त्यावेळेस माझी भेट झाली नव्हती पण तिथल्या पत्रकारांनी माझी पेपरला दखल घेतली होती आणि त्यावेळेस मग सिद्धिविनायकला जाऊन प्रार्थना केली होती 2008 हा त्यांचा प्रसंग आहे दरवर्षीच्या भेटीमध्ये मुलाची पण माझी भेट झाली होती केबीसीच्या वेळेस हा तो प्रसंग आहे असे त्यांचे पत्र वगैरे हे नेहमी येत गेले त्यांची फॅमिली पेंटिंग मी त्यांना गिफ्ट केलेली आहे आणि विशेष म्हणजे या 99 ते 2010-11 पर्यंतच्या 8-10 वर्षाचा म्हणजे अनुभव मी पुस्तक रूपामध्ये मी प्रकाशित केलेला आहे मी अनुभवलेला अमिताभ तर ह्या पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा मी अमिताभजींच्या हस्ते केलं आहे मुंबईला 2011 जनक बघल्या आणि त्यावेळेस त्यांनी माझ्याबद्दल पाहिली त्यांनी चांगलं सुंदर दिलं होतं आमचं नशीब होतं की आमच्या कॅमेरामध्ये त्यांचं पूर्ण पाहिजे येऊ शकलं नाही आता ते पुस्तक अखिल भारतीय साहित्य संमेलन प्रकाशित केलं होतं त्यामध्ये पूर्ण अनुभव त्यांना भेटायचा असे काही प्रकार होते या व्यतिरिक्त बरेचसे नामवंतांचे सेलिब्रिटीज जे आहेत त्यांचे पण माझ्यावर अभिप्राय आहे माझा छंद असा असतो की एक पेंटिंग मी त्यांना गिफ्ट करतो आणि त्याच्या दुसऱ्या प्रतीवर त्यांची स्वाक्षरी घेतो राजीव गांधीजींची जी स्वाक्षरी आहे ती मनमोहन सिंगांसारखी लागली पेंटिंग आणि एवढंच नाही की त्यांनी स्वतःहून मला ॲप्रिशिएट लेटर पाठवलं आहे मनमोहन सिंग संतू पाटकना आणि त्यांनी मला ॲप्रिशिएट लेटर पाठवलं दिल्लीवरून हे एक अमूल्य ठेवा माझ्या कलाम साहेबांचे यांच्या स्वाक्षऱ्या सुद्धा आहेत म्हणजे आपण त्यांना भेट दिल्या ते हे आपलं पुरावा म्हणा किंवा काय ते बाळासाहेब ठाकरेंची स्वाक्षरी आहे त्याची बरोबर अशी बऱ्याचशा सेलिब्रिटीची नंतर आहे आता नवीन मुलांना संदेश देतो म्हटलं आपण तर आजचं युग हे थोडं कॉम्प्युटरायझ झालेलं आहे ज्याला चित्रकलेचा काही छंद नाही छंद नाही त्यांनी ब्रश पकडला नसेल पेंटिंग पकडला पण इतके ॲप इतके ऑप्शन आता कॉम्प्युटरवर अवेलेबल आहे की फोटोशॉपमध्ये गेला तर एखादा फोटो काढला त्याला कळाचा पांढरा केला त्याला फेटामध्ये फेटा लावून दिला मिशीन मिशी काढून दिली हे अगदी इझी झालं आहे ठीक आहे नवीन युग आहे फास्ट युग आहे कॉम्प्युटर युग आहे तर शक्य आहे पण याला त्या व्यक्तीला कलाकार संगीतने संबोधणार तो चित्रकार नाही तो पण स्वतः ड्रॉइंग करत नाही ब्रशने काढत नाही इतकं इझी होऊन गेलं आता तुम्ही इन्स्टंट तुम्ही इथे चित्र तयार करा आणि त्याला फेसबुकवर पाठवायच्या व्यक्तीला त्याचा रिमार्क मिळा इझी आलं त्याच्यासाठी एवढं त्रास त्याला सहज करायची गरज नाही आश्चर्य झाला पण याच्यात काय अर्थ नाही तो आनंद नाही तो आनंद किंवा तो मी उपभोगला त्याच्यामागे तो मी त्रास सहन केला आज 30% माझे हे आहे परिश्रम आहे तपश्चर्या आहे आणि त्यामधून मी हे साध्य केलं आणि यामुळे भविष्यात मी जिद्द कायम ठेवून अजून नवीन शिखर मला गाठायचे आहे तर सांगणं नवीन मुलांना हेच आहे की तुम्हाला खरंच खरेच्या दृष्टीने आनंद उपभोगायचा आहे नवीन नवीन शिखर गाठायचे आहे तर स्वतः काहीतरी निर्माण करा असं नाही की आज कुणी नवीन चित्रकार नाही आहे बरेचसे नवीन तरुण चित्रकार पण तयार होत आहे नवीन नवीन मॉडर्न आर्ट तयार होऊन राहिले लोकांना बघण्याचा दृष्टिकोनही कलीकडे वेगळा झालेला आहे त्यातून ते शिखर घडतील पण माझं असं म्हणणं आहे की अशी जिद्द झोपात आली की जेणेकरून मोठ्या मोठ्या महानायकाला किंवा मोठ्या मोठ्या व्यक्तीला तुम्ही पोहोचू शकाल व्यक्तीच नाही तुम्ही विदेशातही आपली कलाकृती तुम्ही पाहू शकाल माझ्या स्वप्नात तर असे होते की मला ओबामांना भेटायची इच्छा होती ओबामांना भेटायची बिल क्लिंटन जेव्हा महाराष्ट्रामध्ये मुंबईला आले होते बिल क्लिंटन तेव्हा माझ्या डोक्यात खूप संचारलं होतं कारण की दोन क्ल्यू होऊ शकत होते तेव्हा अरुण बोगरा जे होते ते मुख्यमंत्र्यांचे सचिव होते आणि अरुण बोगराच्या सहाय्याने जयंतराव होते मी कल्पना सांगितले होते जयंतराव अरुण बोगराच्या भेटायचा अरुण हे पॉसिबल म्हणजे असे स्वप्न आपण बाळगू शकतो आणि जिद्द बाळगून पूर्ण आज माझ्या एवढी जे कला म्हणजे आज आपण सृजन व्हिडिओ आज माझ्या घरी येऊन माझी जी मुलाखत घेत आहे हे खरं माझं स्वतःचं खूप मोठं श्रेय समजतं आणि एवढ्या मोठ्या श्रेयाला मी पोहोचलं हे आज तुमच्याकडून मला जाणून राहिलं
चंद्रगुरुकरांचा नेहमी आशीर्वाद आहे. सृजनचा आभार मानण्यापेक्षा त्यांनी तुम्हाला मुलाखत प्रकारे यापूर्वी बरेच द्या मिळाले. माझं सर्वात प्रथम स्टेजवर मी सृजन भरत माझे मत व्यक्त करू शकलो. पत्रकार भवन माझा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर जय गुरु मी आणि अमिताभ शेख चाहते आहे तेरावा चंद्रपुरात त्या दोघांचा तो कार्यक्रम सृजनने पेश केला होता. म्हणजे कुठल्याही कार्यक्रमात सृजनचं मोठं योगदान राहते आणि आज तेच एवढं मोठं योगदान आज मला लाभत आहे. त्याबद्दल मी सृजन परिवाराला आपल्या सर्वांना मी आणि माझी प्रतिनिधींना एवढंही मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या नवीन वर्षाला किती वाजता येणार.